अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांचे सुपुत्र युवा सेना जिल्हा उपप्रमुख विश्वजीत पाटील यांचा वाढदिवस सेना कार्यकर्त्यांच्या वतीने आणि मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला। विश्वजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतला। महाराष्ट्राचे कुलदैवत आई जगदंबा, महाराष्ट्राचे वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या शुभ दिनी मी सगळ्यांचं डॉक्टर लोकांचं अभिनंदन करतो। जे रुग्ण तुमची वाट बघत आहेत त्या तुम्हाला सुद्धा दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो। आज आमच्या राजांचा वाढदिवस आहे। तो पहिल्यापासून थोडा वेगळा आहे। मला तीन मुलं आहेत, एक मुलगी जवाई आमचे फौजदार आहेत, दुसरा आहे हा मेडिकल ऑफिसर आहे ONGCला, आणि तिसरा आहे तो पहिल्यापासून थोडासा वेगळा, इतरांपेक्षा वेगळा। आम्ही भांडणं करणार आहे, शिवसेनेत राहणार आहे, कोणा जगत गुंधळ गांधळ, पण याचं मी बघितलं की हा थोडा वेगळा आहे। तोही नक्की करतो, त्याला आम्ही बघितलं की आता पुढचं भविष्य कसं करायचं। मी अनेक शिक्षकांना विचारलं तर जगाव म्हणता याला काय करायचं, डॉक्टर करायचं, इंजिनिअर करायचं, काय करायचं, पण त्याची काय बुद्धी आहे। मला तो एक गोंधळ याचा आहे की तो सगळे मित्र परिवार घेऊन फिरतो, सगळ्यांच्या कामात पडतो, वडीलधाऱ्यांचा असे म्हणजे सन्मान करतो, कोणाची भांडणं करत नाही, मनमुक्त सगळं त्याला मोकळं, त्याचं समाजकारणामध्ये आवड आहे। आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देतो आणि तुम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छाच्या दृष्टीने आलेले आहात सगळे मंडळी। आणि आज आपण जे शिबिर लावलेलं आहे, मोतीबिंदू शिबिर, सगळ्या वेगवेगळ्या आधार शिबिर, आणि त्याला ही सगळी मंडळी आहेत जळवून आपल्या सेवा देण्याकरता आलेली आहे, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। पुनश्चित हा जो लढा आहे, हे बघा, सगळ्या आपल्या जिंदगीचा जो लढा आहे मित्र, आपण रुपयाच्या मागे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण स्वतःच्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही। आम्ही सुद्धा डॉक्टर लोक सुद्धा यांना विचारा ना, किती वाजता उठता, किती वाजता झोपता, आमचं कर्मच नाही। लोकांना विचार का, अरे बाबा 2 वाजता आला तो, तू लगेच तिसरा येतो, 4 वाजता येतो, 5 वाजता येतो, रातभर थांबावं लागतं, 18-18, 20-20 तास ड्युटी करावं लागते। त्यावेळेला ह्या सगळ्या मंडळींना विचारा, तुम्ही जेवता का? आम्ही लोकांना सांगतो जेवा, वेळेवर जेवा, असं खाऊ नका, तसं खाऊ नका, आम्हाला खायला काय काही मिळत नाही, अशी सेवा करणारी मंडळी सगळी आपल्या समोर आलेली आहे। म्हणजे हा जिंदगीचा लढा आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जीवन महत्त्वाचं असतं। माणूस गेल्यानंतर त्याचं सगळं संपत असतं, तो संपत पृथ्वी तलावरचं, तर हा माणूस सुखी राहिला पाहिजे, समाधानी राहिला पाहिजे, आजारापासून दूर राहिला पाहिजे, आणि आपल्या गोतवळ्यामध्ये तो फुलासारखा टोटल फिरला पाहिजे। आणि त्या लढ्यामध्ये हे सगळेच आमची मंडळी सहभाग आहे की तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसायला नको पाहिजे, आपला माणूस हा आनंदी दिसला पाहिजे। अरे तो झोपड्यातला असेल, एका बाजूला 5 तलाची माळी आहे, इशीत राहतो, गाड्या काड्या सगळा आहे, आजार आहे, पण तो मोठा आजार घेऊन बसलेला आहे। त्या दोन्हीच्या घरात जर बघितलं जाऊ की झोपडीत आलं का पाय, अरे बकरी आहे, खाटीवर झोपलेला आहे, पोरं खेळत आहे, उघडे दागडे आहे, माठ आहे, बघता माणूस भरला, खाली बसायला काहीच नाही आहे, बायको भाकरी कापते आणि भाऊ भाकरी बांधून बाहेर जायचं आहे, ते आनंद बघितला आणि 5 तालाच्या माहडीत आलं पाहिलं की अरे सगळं AC आहे, कार आहे, सगळ्या गाडी आहे, घोड्या, पैसा अडकाय, पण असे चेहरे पडलेले, म्हणजे तो पैसा अडका महत्त्वाचा नाही, तो आजारापासून आपण दूर गेलं पाहिजे, आजार हटवला पाहिजे। ज्या घरामध्ये आजार नसेल ते घर सुखी राहतं, तर ते झोपडीवाले सुखी होते।
तसं तुम्ही आपल्याला आजार येणं हे आपल्या हातात नसतं, आपल्या हातात नसतं, परंतु आलेला आजार घालवणं आपल्या हातात असतं. हे सगळे मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेली आहेत. तर या सेवेचा संधी लाभ तुम्ही घ्यावा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा हे शिबिर लावलेलं आहे. आपल्याला एवढे शुभेच्छा देतो आणि तुम्ही या सगळ्या मंडळीला लढा करता करता या लढा आहे आणि या लढ्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी आहात. त्या लढ्यामध्ये तुम्हाला सुद्धा परमेश्वर उदंड यश देव एवढं होत आहे. दोन चित्र संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना तिरवार अभिवादन करतो आणि आपले विश्वजीत साहेबांनी जे आपल्याला इथं कॅम्प ठेवलेलं आहे त्यांचं मी त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन देतो. त्या गोर गरिबांना आज हॉस्पिटलची आणि त्यांच्याकडे पैसा वगैरे नसतो. त्यांनी इथं महात्मा ज्योतिबा फुलेच्या नारोग्य योजना जी गव्हर्नमेंटने जे स्कीम चालवली आहे कॅम्प ठेवलेला आहे इथं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मी तुम्हाला फक्त स्कीमविषयीच माहिती देणार आहे. इथं महात्मा ज्योतिबा फुलेच्या नारोग्य योजनेकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व हॉस्पिटल आहेत. ज्या 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 ठिकाणी गव्हर्नमेंटने जे स्कीम चालू केलेली आहे, जी योजना चालू केलेली आहे, त्याकरता फक्त केसरी आणि पिवळं हे कार्ड लागतं आणि आपलं आय डी प्रूफ, आधार कार्ड, वोटिंग कार्ड जे लागतं त्या त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमची ट्रीटमेंट असेल स्टार्टिंगमध्ये जेव्हापासून तुम्ही ॲडमिट असाल तर सुटव्यापर्यंत सर्व काही तुम्हाला मोफत मिळत जातं. जेवणापासून तर गोळ्या औषधा मेडिसिन वगैरे सर्व काही मोफत मिळत जातं आणि डॉक्टरच्या ज्या सुविधा असतात ते संपूर्णपणे मोफत असतात. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज इथं पण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही योजना लागू झालेली आहे. तरी ज्या गरजू लोकांना जे काही ट्रीटमेंट असेल आपल्या इथं म्हणजे भरपूर काही तिथं ट्रीटमेंट होतात महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये, तर ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना तुम्ही तिथं पाठवा. त्यांना केसरी किंवा जे कार्ड असेल त्यांच्याकडे धान्य कार्ड पिवळं कार्ड नाही, जे दारिद्र्याचे खालचं कार्ड आहे ते कार्ड नाही, केसरी पिवळं जे कार्ड असेल तुमच्याकडे त्यांना तुम्ही तिथं पाठवा. सर्व फ्रीमध्ये तुमची ट्रीटमेंट तिथे केल्या जाईल. बरोबर आहे. जो तुम्ही या कागदाचा कॅम्पचा कागद तुम्ही घेऊन जाल तिथं, जे आपण डॉक्टर लोक लिहितनच तिच्यावर कॅम्प म्हणून त्यांना सर्व काही ते मोफत ते मोतीबिंदू वगैरे जे काही ऑपरेशन वगैरे असतील तुमचे फ्रॅक्चर वगैरे जे काही टोटल 971 आधार बसतात त्याच्यामध्ये 121 फॉलोअप असतात हे सर्व काही मोफत असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही जरूर या, मी तुम्हाला हे सांगतो आणि पुन्हा मी आपल्या विश्वजीत साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे कुलदैवत आई जगदंबा भवानी, महाराष्ट्राचे वीरपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापराक्रमी महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या आलात, माझ्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन केलं आणि डॉक्टर लोकांनी आमच्या हाकेला हाक देऊन या ठिकाणी आलात. सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हे शिबिर घेण्यामागचं काय धोरण होतं, कसं होतं ते आमच्या दादासाहेबांनी सांगितलंच. मी फक्त आता तुमचा जास्त वेळ न घेता एकच सांगेल, आज मागे पण घेत आलो, आज पण घेतो आणि पुढे पण याच प्रकारे आपल्या सेवेसाठी मी तत्पर असेल, मी आणि आमचा शिवसन्मान प्रतिष्ठान. आणि या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. कोणाचं काही अडचण असेल नक्कीच आमच्यापर्यंत कळवा. तुमचं कुठलंही ऑपरेशन असो काही असो महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आम्ही तुम्हाला घरून घेऊन जाऊन ते ऑपरेशन करून आणण्याची हमी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.